सोहम, अरे काय कुठे पाठवलंयस तुम्हाला? आजोबांचा हट्ट, मूर्ती मातीची पारंपरिकच हवी, पण हे जगदंबा भांडार आहे तरी कुठे? हीच मूर्ती हवी आहे मला आत्ताच्या आत्ता. पैसे बोला फक्त. मूर्ती हवी आहे ना, रिक्वेस्ट करा की. रिक्वेस्ट करत नसतो मी, हीच पद्धत आहे माझी. मग मला ही मूर्ती द्यायची नाही, अशीच पद्धत आहे माझी. लक्ष्मी 20 नोव्हेंबर पासून रात्री 9:30 स्टार प्रवाहवर. या या इन्स्पेक्टर साहेब, पुरा हवेत तुम्हाला. हे बघा, ह्यो दोरकड ह्यांनी बांधून ठेवलं होतं मला, आणि ह्या रुमालाने माझं तोंड बांधलं होतं. या कार्पेट मध्ये मला गुंडाळून ठेवलं होत. हे बघा, ही बंदूक ह्यानं आम्हाला तर धमकावत होता. या दारूच्या बाटल्या दारू सोडली असं म्हणतात ना हे. न्या ह्यांच ऐकलं ना, पण दिवे मारायची धमकी दिली मला ह्यानं. एवढा पुरावा पुरेसा आहे ना? हवालदार, या सगळ्या गोष्टी नीट ताब्यात घ्या, ठीक आहे? आणि फिंगरप्रिंट अनालिसिससाठी पाठवून द्या. बाबासाहेब, एकंदर सर्व परिस्थिती पाहता आम्हाला सम्राट रावांना अटक करावीच लागेल. यालाच नाही, सरजेरावांना पण अटक करा. हा हा, सगळा प्रकार त्यांच्या नजरेसमोरच घडला ना. हे पहा मावशीबाई, अटक करण्यासाठी हे पुरेसं कारण नाहीये. असं यांची फूस असल्याशिवाय पोरगा एवढी हिंमत करेल काय? ही सगळी मंडळी सामीला द्या कटात. निदान भक्कम पुरावा मिळाल्याशिवाय आम्हाला आबासाहेबांना अटक करता येणार नाही. आबासाहेब, मात्र आम्हाला सम्राट रावांना अटक करावीच लागेल. हवालदार, या ताब्यात घ्या त्यांना. अवशीबाई, चला आमच्या बरोबर, चला. आपल्या कर्मानं मराया निघाले सम्राटराव. अरे हे काय करून ठेवलं या? हवा आऊ साहेब, त्यांचं डोसकं नाही ठिकाणावर. वत्सलाबाई गेल्या धन लई खचून गेलं ते. व दुर्गा मावशीने त्यांच्यावर आरोप केला, त्याच फुळाच्या भरात घडलं हे समज. सासूबाई, सासूबाई आओ, मी काय केलं? उत्पन्नाचा आवाज नगर घरातल्या प्रत्येकाच्या सुखावर टपली असती. अरे तुला कोणाचं मी चांगलं बघवत नाही. नाहीतर काय, आधी दाद्याला नादाला लावलं, मग माझं आयुष्य बर्बाद केलं, आणि आता भैयाच्या मागे लागली आहे. लावणे अगं, आमच्या तिन्ही लेकरांचं वाटोळ केलं तुम्ही. आम्ही तुम्हासनी कधी माफ करणार नाही. मेलो रातरी मी नाही. Thank you.
देवा काय चुकलं माझं, मला तर ह्या सगळ्या प्रकाराबद्दल जराही कल्पना नव्हती. वासंतीचा फोन आला म्हणून मी मावशींचा शोध घ्यायला गेले, नाहीतर मला तरी हे सगळं कसं कळलं असतं. वासंती, हॅलो वासंती. नाही हो, असं काय बी घडलेलं नाही. लोकांनी ना धड तमा करायची सवयच असते. वय आमच्याच घरी घडलंय. फोन घे आणि सांग तुला ते सांगायचं चुकले. जाय नुसत. हॅलो, काय बी सांगू नका तुम्ही, मला काय बी ऐकायचं नाही. अहो माझ्या वस्त्राला नाहीस ना, अगोदर हाल हाल करून मारलेत आणि आता माझ्या आईला बी पिडलंय. सा माणसं आहेसा की कोण. वासंती, अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आम्हाला कुणालाच याविषयी काहीच माहित नव्हतं ग. हे सगळं भाऊजींनी केलंय हे आम्हाला आत्ता कळलंय. देवयानी बाई, हे कोणी दुसऱ्यांना सांगितलं असतं तर म्या मानलं असत, पण माझ्या आईच्या बोलण्यावर म्या विश्वास ठेवायचा नाही वय. आईच्या बोलण्यावर तुम्ही माझ्या आईला जो त्रास दिलाय ना व, तो आता अख्ख्या कोल्हापुराला कळलाय. हॅलो वासंती, अगं आगाऊपणा करायची सवयच लागली ना तुला. आता बघ तुझ्या आगाऊपणामुळे काय झाले ते. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. प्रसिद्ध साखर सम्राट सर्जेराव विखे पाटील यांच्या घरात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराचं हे ताजं उदाहरण आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. नसेत आमच्यावर हात उगारला त्यानं, आम्हाला डांबून ठेवलं, बांधून ठेवलं आणि जीवे मारण्याची धमकी पण दिली यानं. हे सगळं प्रकरण दडपण्यासाठी सर्जेराव विखे पाटील आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी शक्तीचा वापर केला, पण या घराण्याच्या सूनबाई देवयानी विखे पाटील यांच्या चतुराई आणि प्रसंगावधानामुळे त्यांचा हा डाव सफल होऊ शकलेला नाही. बघितलं झालं ना तुझं समाधान, घराण्याची अप्रू वेशीवर टांगण्याची हौस आहे ना तुला. लावण्या अगं काय बोलतेस तू, माझं जरा ऐकून तर घे. काय ऐकून घेत तुझ, काय ऐकून घे. सौताला लई शाही समजतेस ना तू. अगं चांगल्या गोष्टी ह्या कानाच्या त्या कानाला ऐकत जात नाही, पण वाईट गोष्टी वडव्यासारख्या पसरतात. एवढं मी कळलं ना तुला. हा काय करू, त्या तुरका मावशीसनी थोडा वेळ अडवून धरायला काय धाड भरली होती का तुला. हो सर, अहो या सगळ्या प्रकाराबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. हे सगळं माझ्याकडनं चुकून झालंय. चुकून मुद्दा केलाय तू हे सगळं. आमच्या घराण्याचा वाटोळा करायला निघालीस ना तू, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे आम्ही कधीच जाऊ देणार नाही. आई साहेब शांत व्हा, असं कसं एकदम सोडवता येईल त्यासनी. एकदम कसं सोडवणार म्हणजे. हो साहेब, तुमची एवढ्या ओळखी आहे, त्या ओळखीचा वापर करा. गवस्ती का आता मुस्काट पडत तुझा. लेकरू पाहिजे तुला, जा तिकडे तुरगा जात. चल तुम्ही जा. दोस्कार चढून ठेवलं तू, तुम्ही सगळ्यांनी चढून ठेवलं त्याला. तो तिथंच बरा, आमच्या आमच्या हातात असताना तिथंच त्याला खडी पडायला लावला असता. पुण्यांदा जर का ही भनभन आमच्या कानात केली ना, कापून टाकेल. Get out!
तुझ्यामुळं तुझ्यामुळं आता ही आमच्या घराची लक्तर बाहेर पडली दुनियेच्या समोर. एवढं करून मी आमच्या पदरात हे फळ घातलं. आता तुला माफी, आमच्या पाठीत खंजीर खुपसला असतो देवानी बाई, तुम्हाला माफी नाही. मामांची बरोबर बरोबर बोललात तुम्ही सबजेराव. अहो आम्ही म्हणतो ते समजे पत्रकार बाहेर बसलेले असताना त्या दुर्गा मावशीने खोलीच्या बाहेर हिचं सोडलंच का? दुर्गा मावशी इथे यायला निघाल्यात मला हे माहित सुद्धा नव्हतं. वासन तिचा फोन आला तेव्हा मला कळलं की त्या इथे यायला निघाल्या, पण इथे पोहोचायचा त्यांनी फोन नाही केला आणि त्या कुठे गेल्यात हे सुद्धा माहित नव्हतं तिला. म्हणून तर मी कारण बिरण नको आहे. तामासनी तुम्हाला काय वाटतं? आमासनी माहित नव्हतं? तुमच्या आधी आमासनी समजत हवं होतं. आम्ही त्या दुर्गा मावशीला थोपवून धरलं होतं, त्यांना सबूत दिला, वचन दिलं की पत्रकार परिषद संपली तर तुम्हाला न्याय मिळून देऊ, पण तुम्ही शेवटी माती खाल्ली. तिला उचकून जर बाहेर काढली नसती तर हे प्रकार घडला असता का? हो दिवस बघायला मिळाला असता का? मामांजी मी हे मुद्दाम केलं नाही. खरंच अहो मला वॉचमन दादांनी सांगितलं की दुर्गा मावशी इथे आल्या होत्या पण परत गेल्या नाही. शिवाय दुर्गा मावशी घरी आल्या तेव्हा आपण कोणी तिथे नव्हतो, एकटे भाऊजी होते. म्हणून त्याची चौकशी करायला मी त्यांच्या खोलीकडे गेले होते. छान म्हणजे नाही सासूबाई, अहो त्यांच्या खोलीकडनं मला ठोठवण्याचा आवाज आला होता आणि कडी उघडल्या क्षणी मला काही कळायच्या दुर्गा मावशी बाहेर आल्या. पण कडी उघडायची गरज काय होती? बाहेर काय चाललं माहित होत ना? ती आलेली मंडळी राईचा पर्वत करण्यात पटायत आहेत हे मी तुम्हाला मी हवा आहे. तरी मी तुम्ही मामांजी कुणाला खोलीत कोंडून ठेवलं असेल तर त्याची मदत करणं हा गुन्हा आहे का? फिरून फिरून तेच काय कागेलीस ग? शब्द करून चौरून सासूत मदत करायची तुझी सवय काय? सत्यराव म्हणजे दगडावर डोका पटण्यासारखा आहे. हिला मारू द्या. आता ती एक सांगा सम्राट वस्तू कधी सोडून आणताय का? त्याला बाहेर काढतोय माझा खेटर. तो तुम्हाला जर जितता हवा असेल ना तर त्याला तुरुंगातच राहू द्या. जर का बाहेर आला ना आपल्या हातानं कापीन त्याला उभा, सांगून ठेवतो. झालं का तुमचं समाधान? आता कुठं आमच्या लेकराच्या आयुष्यात काहीतरी बरं होत होत नाही दाखवलं ना तुम्हाला त्याच लग्न दिवसात तुम्ही भरलं ना पोट तुमचं केली आणि बाई. आता एक गोष्ट ध्यानात ठेवायची, जो पत्र आमचा लेख तुटून घरा येत नाही तो आम्ही अन्नाचा एका दाण्याला विसरणार नाही. मी आलो तरी चालल. लक्षात ठेवा, तुम्हालाही वाटतंय की चूक माझीच आहे? नाही, चूक आमची आहे. दर वेळेला ना तुम्हाला जास्त सूट देत आलो आम्ही. दर वेळेला तुमचा वागण्याचा परिणाम अख्ख्या घरादाराला भोगावा लागलाय. तरी बी आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला. हे काय बोलताय तुम्ही सगळं? नाहीतर काय बोलू आम्ही? नाहीतर काय बोलू? समजान मुहूर्त दुर्गा मावशीनं तुमचं आभार मानलं हे तुम्ही कसं काय नाकारू शकता?
हे मी नाकारतच नाहीये सगळं, पण हे सगळं मी मुद्दाम नाही केलं. अहो वासंतीचा फोन आला म्हणून मी वॉचमन दादांकडे चौकशीसाठी गेले होते. तेव्हा मला कळलं की दुर्गा मावशी 2 दिवसांपूर्वी आल्या होत्या, पण त्या परत गेलेल्या नाहीयेत. आणि हे आपल्याला कुणालाच माहीत नव्हतं सगळं, कारण त्या आल्या त्यावेळी घरी फक्त भाऊजी होते. आणि त्याची चौकशी करायला मी त्यांच्या खोलीकडे जात होते. सगळं हे मी किती वेळा ओढून सांगितलं, तरी तुम्ही कुणी माझं ऐकायचंच नाही असं ठरवलं असेल तर मी तरी काय करू. देव्यानी हे तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगितलं? अहो काय करायचं आम्ही बघून घेतलं असतं. मला वेळ तरी कुठे मिळाला सगळा? अहो हा सगळा प्रकार घडला तेव्हा तुम्ही प्रेस कॉन्फरन्स मध्ये बिझी होता आणि खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा मावशी माझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर न देता मला न जुमानता खोली बाहेर आल्या. मला काही कळायच्या आत त्यांनी तो सगळा तमाशा केला. सगळा या प्रकाराविषयी मला पुसटची जरी कल्पना असती ना तरी त्यांना थांबवण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला असता. सगळं मला या सगळ्याविषयी काही माहित नसताना माझा दोष कसा असू शकतो? निधन तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा, मला स्वतःपासून असं तोडू नका सगळं. रडू नका, तुम्हाला माफ करा देवेन, आम्ही नाही नाही ते बोललो तुम्हाला. तुम्ही कधी कुणाचं वाईट नाही करू शकत हे आम्हाला ठाव आहे, पण आता एक वेळा ना आबासाहेबांचा राग निवळू दे, मग आम्ही त्यांच्याशी बोलतो, ते पण तुम्हाला माफ करतील. हा पण तुम्ही आता शांत व्हा, रडू नका. बाई अहो कशा पैसा होता मी त्रास करून घेतायचा? अहो सर्जेराव किती भडकले ना तरी सम्राटरावांचे बा आई अहो आजवर एवढ्या चुका त्यांनी त्यांच्या पोटात घातल्या, ह्या खेपेला मी माफ करत्या. काळजी करू नका सर. अहो ते फक्त आबांच्या बाबतीत असत ना तर शक्य झालं असत, पण आता आपल्या घरात ती देव्यांनी आहे ना पितवायला आबांना. आई अग मी काय बोलते ना हे तुला कळलेलंच नाहीये. मी आत्ताच दाद्याचं आणि त्या देव्यानीचं बोलणं ऐकून आले. देव्यानीने नेहमीप्रमाणे रडण्याचं नाटक केलं, चार टिप गायली, रडकं तोंड केलं. दाद्या लगेच पाठवला, दाद्याच ना तो. आणि मी तुला खरंच सांगते हेच सगळं आता आबांच्या बाबतीत पण होणार आणि मग आबांचा पण राग जाईल. आणि मग मला नाही वाटत हे सगळं झाल्यानंतर आबा भैयाला सोडवतील. मोठा मशीर होता देवयानीच. चंद्रिका बाई अहो उगा त्या देवयानीला एकलीला कशा पैसे देत असा हे समज त्या अवलक्षणी इमाच्या पाय गुणामुळे झालं. या अव ती माप तो ओलांडून घरात यायच्या आत तुमच्या सम्राट रावासनी तिने गदाड काढलं. या बाबा अजून बी येळ गेलेली नाय तर पोरग कायमच दुरावर. सोन्यासारखं लेकरू आमचं आणि काय पिढा लागली मागे. अगोदर लेखन बायको गेली राहत घ्या. नाव घ्यायचा अवकाश संकट हजर. ए तोंड सांभाळून बोलणार तर मुस्कट फोडीन. बघितलं साहेब याला अजूनही सख्ख्या बहिणीपेक्षा स्वतःची बायकोच जास्त जवळची वाटते. गेला अग तुझ्या दादाशी आपलं बोलणार थोबाड दिसतय पण संस्थाच्या बायकोचा आगाऊपणा नाही दिसत. जाऊ दे जाऊ दे आपलं नशीबच फुटतय. बस आला साहेब संधी चूक भैयारावांची असताना तुम्ही देव्यानीच नाही का दोष देतायचा? भैयारावांनी दुर्गा मावशीची खोलीत कोंडून ठेवलं हे नाही दिसलं तुम्हाला?
उगाच देवेनेसनी बोल लावायचं ना आधी सांगून ठेवतोय. त्यांची काही बी चूक नाहीये आणि हे आबासाहेबांनी मी पट्ट्याबिगर राहणार नाही. आज ना उद्या ते पण ह्यासनी माफ करतीलच. चला संग्रामराव तुम्ही काय करा मी तुमच्या बायकोला फाडणार नाही म्हणजे नाही बस.